उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. महाशिवरात्री हा हिंदू परंपरेतील फार मोठा सण आहे. हा सण फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. दिवशी भगवान महादेव यांचा विवाह झाला होता असे सांगितले जाते. महादेवाची आराधना केल्याने माणसाला जीवनात पूर्ण आनंद मिळू शकतो. या दिवशी व्रत, उपवास, मंत्रजप आणि रात्रीचा जागर यांचे विशेष महत्त्व सांगितले जाते. महाशिवरात्रीला चार प्रहाराच्या पूजेची प्रथा आहे. यावेळी 18 फेब्रुवारीला महाशिवरात्र साजरी होणार आहे. आज नाशिक जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. नाशिक तालुक्यातील पळसे येथे नुकतेच स्थापन झालेले दारणेश्वर देवस्थान येथे महादेवांची भव्य 21 फूट उंच मूर्ती स्थापन केली असून या ठिकाणी धारणेश्वर महादेव संस्थानम आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं 11,000 भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. त्यामुळे या ठिकाणी यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय. साधारणतः महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे 5 वाजेपासून हजारो भाविकांनी गर्दी करत महादेवांचं दर्शन घेतलंय. दारणेश्वर महादेव देवस्थानम राजमाता जिजाऊ सामाजिक संस्था यांच्या वतीने इथे आलेल्या सगळ्या शिवभक्तांचं, सगळ्या शंकर भक्तांचं आम्ही समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आज इथे गोकुळ झालेलं इथे म्हणजे भाविकांची गर्दी जी आहे 10,000 पेक्षाही जास्त भाविक इथं आलेले आहेत. बरेचसे रांगेतही उभे आहेत आणि समितीच्या वतीने आम्ही सगळ्यांना प्रसादाचीही व्यवस्था केलेली आहे. थालीपीठ आणि चटणी अशी प्रसादाची व्यवस्थाही आमच्या समितीच्या वतीने ह्या सगळ्यांसाठी केलेली आहे. बरेचसे भाविक हे दर्शनासाठी येत आहे. आमच्या सगळ्या टीमच्या वतीने सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप शुभेच्छा आणि उद्या होऊ घातलेल्या शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दारणेश्वर महादेव देवस्थानमच्या वतीने जे काही आलेले भाविक आहे आज सकाळपासून गेल्यास 5:05 भाविकांची रांग इथे लागलेली आहे. खरं तर ते 8 तारखेला आमच्याकडे जीर्णोद्धार झाला या महादेव मंदिराचा, दारणेश्वर महादेव मंदिराचा, आणि त्यावेळेस 25 ते 30 हजार लोकांनी या देवस्थानाला भेट दिली आणि भेट दिल्यामुळे साहजिकच याची प्रचिती सगळीकडे झाली. आज सकाळपासून शिवरात्रीच्या निमित्तानं भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर हे जे मंदिर आहे आमचे पुरा म्हणजे पूर्वीचे आमचे वयोवृद्ध माणसं आम्हाला सांगायचे की इथं पूर्वी पुरातन मंदिर होतं. पूर्वी पाठीमागे बुरुज आहे. हा बुरुजसुद्धा इथं आपल्याकडे आहे. पाठीमागे आजही तुम्हाला त्या बुरुजाच्या अवशेष दिसतील. तसे इथं जेव्हा इंग्रजांनी हा पूल बांधला त्या पुलाच्या कामामध्ये हे मंदिर झाकलं गेलं असा इतिहास आम्ही ऐकवण्यात आहे. कारण आम्ही तर त्यावेळेस नव्हतो आणि त्या हे करता करता इथे नकळत मंदिराचं वास्तव्य असल्यामुळे याचा जीर्णोद्धार करण्याचा आम्ही संकल्प केला आणि आमचे जे काही राजमाता जिजाऊ सामाजिक संस्था आहे या संस्थेतल्या सर्व 25-30 कार्यकर्ते अनिल अण्णाच्या नेतृत्वाखाली एकवटले आणि त्यांनी हे काम हाती घेतलं. त्यासाठी पळसे गाव आणि पंचक्रोशीने आम्हाला अक्षरशः भरभरून मदत केली, सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्यातून आजचा हा सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर भगवान शंकरांनीच हे सगळं करून घेतलं आहे आणि आज ह्या ज्या जागृत देवस्थानाचं महत्त्व, प्रचिती ही लोकसहभागातून निर्माण झालेली आहे आणि म्हणून आलेल्या भाविकांचं मी मनापासून देवस्थानांच्या वतीनं स्वागत करतो आणि सगळ्यांनी या सगळ्या पर्वणीचा आनंद घ्यावा आणि शासनानेसुद्धा इथे पर्यटनस्थळ म्हणून कागदोपत्री मान्यता द्यावी. पूर्वी होतंच परंतु आता त्या ठिकाणी कायदेशीरित्या त्याला मान्यता द्यावी अशी मी मागणी करतो. खरं तर आज शिवरात्र आणि दारणेश्वर महादेव देवस्थान राजमाता जिजाऊ त्यांचे जे अध्यक्ष आहे अनिल अण्णा डेरिंगे त्यांचा सगळा ग्रुप त्यांचे मी मनापासून आभार मानतो. गेल्या 1 वर्षापूर्वी या ठिकाणी कुदळी मारली, 1 वर्षात हे काम अत्यंत मोठं पूर्ण केलं, त्यांचं मनापासून आभार मानतो. आज अत्यंत या ठिकाणी खूप गर्दी आहे. म्हणजे 1 वर्षात अत्यंत एवढी मोठी इमारत, एवढं मोठं मंदिर उभं केलं. मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथून पुढेही त्यांचं काम अहोरात्र चालू राहील आणि गावांनी त्यांना खूप साथ दिली. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी सचिन आव्हाड, नाशिक.